आणि काय करतो तुम्ही हे? आज महापालिका अहमदनगर महापालिकेतले सर्व कर्मचारी हे लॉंग मार्च न पायी लॉंग मार्च मुंबईला आम्ही मंत्रालयावरती निघालोय. महापालिकेचं पूर्ण कामकाज आज ठप्प झालेलं आहे. आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत की महापालिका कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर सफाई कामगार जे आहेत राज्यातल्या महापालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांना जो लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काच्या नोकरीची तरतूद आहे ती नोकरीची तरतूद जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. राज्य शासनाचा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गलथानपणा कारणीभूत ठरलेला आहे. म्हणून आज राज्यभरामध्ये सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या नेमणुकया थांबलेल्या आहेत आणि जवळपास 2.5 लाख सफाई कामगारांचं भवितव्य या महाराष्ट्रातलं अंधारात आता आलेलं आहे. म्हणून या दोन्ही लाड समितीच्या शिफारशी चालू झाल्या पाहिजेत. जी थांबलेली कारवाई आणि नेमणूक देण्याची वारसा हक्क ती सुरू झाली पाहिजे आणि अहमदनगरच्या महापालिका कामगारांना सातव्या वेतन आयोग लागू झालं पाहिजे. या दोन्ही मागण्यांसाठी आज आम्ही मुंबईला पहिला मार्च.